नमस्कार, मी पंजाब द हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिवनेरी परभणी। 4, 5 आणि 6 ऑक्टोबर दरम्यान हवामान कोरडं राहणार आहे आणि उघड राहणार आहे, सूर्यदर्शन राहणार आहे। त्याच्यामुळे काय करा, ह्या 4 दिवसात तर म्हणजे कडक उन्हच असणार आहे, पण त्याच्यामुळे तुमच्या सोयाबीन काढा आणि काढल्याच्यानंतर त्याच दिवशी लगेच झाकून ठेवा, कारण की तुमचं सोयाबीन खराब होणार नाही। तर काय होतं हे पावसाळ्यामध्ये कसं होत असतं तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की पावसाळ्यात काय होतं, पाऊस नेमका काय होतं, पाऊस थांबल्याच्यानंतर तो पाऊस काय होतो, स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पडत असतो, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा। तसेच 6 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही काय काय कडक ऊन राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या। पण 6 आणि 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये मुंबई नाशिक तसेच मुंबई नाशिक आणि पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हे देखील सर्व अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। तसेच 8 आणि 9 तारखेला राज्यामध्ये ते पाऊस थोडा परत वाढत जाणार, परत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा नासा सातारा सांगली सोलापूर आणि कर्नाटकमध्ये पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा।